नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्यासोबत पाहूया आजच्या ठळक घडामोडी येड्राव फाटा इचलकरंजी येथे आर्थिक देवाणघेवाण घेवाण व प्रेमसंबंधातून तरुणाचा धारदार हत्याराने खून दोन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात पाहूया सविस्तर बातमीपत्र इचलकरंजी यड्राव फाटा येथे झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणामुळे पुन्हा एकदा इचलकरंजी शहर हादरून गेली आहे गेल्या वर्षभरापासून इचलकंजी शहर परिसरात गंभीर स्वरूपाच्या घडलेल्या विविध गुन्ह्यांमुळे इचलकरंजी व संपूर्ण परिसर भीतीच्या छायेखाली आहे गुन्हेगारांना पोलिसांची धाक राहिलेली नाही सांगली जिल्हापाठोपाठ इचलकरंजीमध्येही मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे दरम्यान मंगळवारी रात्री झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणी तर पुन्हा एकदा इचलकंजी शहर परिसर हादरून गेले आहे झालेल्या खून प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार बहिणीसोबत प्रेमसंबंध तसेच आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून तेजस डांगरे याचा खून केल्याप्रकरणी दोघांना शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यामध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला वैभव भिकाजी कोरवी वयवर्ष एकवीस राहणार कोरवी गल्ली व अश्लेष उर्फ अखिलेश सुनील कारदगे वयवर्ष एकोणीस राहणार लिंबू चौक इचलकरंजी अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत हा खून मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास यड्राव फाटा येथे झाला होता याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी यड्राव फाटा रमेश हॉटेलसमोर अखिलेश याने शाब्दिक वाद घालत तेजेशाला याला शिविगाळ करून झटापट केली तसेच अन्य मित्रांनी हा वाद विटवण्याचा प्रयत्न करताना बाजूलाच असलेल्या वैभव कोरवी याने धारदार कोयत्याने तेजसच्या डोक्यावर वार केला डोक्यावर जबर वार बसल्याने त्याला प्रथम आय जी एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे शहापूर पोलिसांनी वरील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा दाखल केला होता मिळून आलेल्या दोन्ही संशयित आरोपींनी सदर खुनाची कबुली दिली आहे है। अशी माहिती शापूर पोलिसांनी दिली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कोल्हापूर डॉक्टर शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील गुणेश्वध पथकातील अंमलदार पोलिस हेड कॉन्स्टेबल अविनाश मुंगसे प्रमोद भांगरे आसिफ कलायगार अर्जुन फातले रवींद्र महाजन यांनी केली आहे